नमस्कार, क्रांतीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण टम फुगलेली, कुरकुरीत आणि महिनाभर टिकणारी पाणीपुरीची पुरी घरी कशी बनवायची ते बघतोय. बऱ्याच जणांच्या पुऱ्या कधी फुगत नाहीत, फुगल्या तर त्या कुरकुरीत राहत नाही. पण आज मी तुम्हाला परफेक्ट अशी रेसिपी सांगणार आहे. या पद्धतीने एक वेळेस नक्की करून बघा, तुमच्या पुऱ्या फुगतीलसुद्धा आणि कुरकुरीतसुद्धा होतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पाणीपुरीची पुरी बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी रवा आणि एक वाटी मैदा लागेल. जेवढा मैदा घेणार आहात तेवढाच रवासुद्धा घ्यावा लागेल. बारीक असा रवा यूज करायचा आहे आपल्याला, जाडसर रवा वापरू नका. दोन्ही पण एक एक वाटी घेतलेला आहे. तुम्हाला जास्त पुऱ्या बनवायच्या असतील तर दोन वाटी मैदा, दोन वाटी रवासुद्धा घेऊ शकता. यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर टाकायचा आहे. बेकिंग पावडरमुळे पुऱ्या एकदम खुसखुशीत होतात. त्याचबरोबर एक चमचभर मीठ आहे. छान एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेणार आहोत. जसं आपण पुऱ्यांसाठी पीठ मळतो तसंच मळायचं आहे. जास्त कडक मळण्याची गरज नाही, सॉफ्ट असं पीठ हवं आहे आपल्याला. छान हाताने असं मळून घ्यायचं आहे पीठ. पीठ मळल्यानंतर याच्यावरती एक ओला कपडा झाकून 15 ते 20 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत. सॉफ्ट असं पीठ आहे, तुम्ही बघू शकता. 15 ते 20 मिनिटानंतर याच्या छोट्या छोट्या अशा गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. एक मोठी पोळी लाटून त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्यासुद्धा तुम्ही वाटीने कट करून घेऊ शकता, पण मी असेच पुऱ्या बनवून घेते. हे मला इझी पडतं, तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. आता छान अशी पुरी लाटून घ्यायची आहे. जाडसर अशी पुरी लाटायची, खूप पातळ पण लाटू नका, नाही तर त्या तेलकट होतात आणि कडकसुद्धा होतात खूप जास्त. जाडसर थोडीशी असेल तर ती छान फुगली जाती आणि तेल पण जास्त पीत नाही. याच पद्धतीने सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आपल्याला. पुऱ्या लाटल्यानंतर आपण तळून घेऊत. तुम्हाला तळण्यासाठी जास्त वेळ लागत असेल तर या पुऱ्यावरती एक ओला कपडा सुद्धा झाकून ठेवू शकता, म्हणजे पुऱ्यामध्ये मॉइश्चर राहील, त्या कोरड्या पडणार नाहीत. तळण्यासाठी तेल फुल असं गरम हवं आहे आपल्याला. फुल गॅसवरती पहिल्यांदा पुऱ्या टाकून घ्यायच्या, त्यानंतरच गॅस बारीक करायचा आहे. पुऱ्या हळूहळू फुगायला सुरुवात होत आहे, तुम्ही बघू शकता. यानंतर गॅस बारीक करून मंद आचेवरती पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आपल्याला. नंतर गॅस फुल करायची अजिबात गरज नाही आहे, सुरुवातीलाच फक्त फुल गॅस हवा आहे आपल्याला. छान अशा फुगलेल्या पुऱ्या आहेत, दोन्ही पण साईडनी मस्त तळून घ्यायच्या आहेत आपल्याला. यांना रंगसुद्धा किती छान आला आहे तुम्ही बघू शकता. याच पद्धतीने बाकी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. अशा लालसर अगदी विकतसारख्या पुऱ्या दिसत आहेत आपल्या. यातली एक मी तुम्हाला फोडून दाखवते, एकदम कुरकुरीत अशी पुरी झालेली आहे, तुम्हाला आवाजावरूनच लक्षात येईल.